The much-awaited Lokotsav 2023 kick-started today at Kankona. The annual event will comprise of traditional games, folk dances, rural cuisine, shows depicting rural culture, organic fruit and vegetable stalls, etc. The Chota Scientist section of the event will showcase science projects by school students. An additional six speakers from six different state legislative assemblies will attend the event. Big Typhoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. आम्ही सातत्यात पळता की अंत्योदय सर्वोदय ग्रामोदय म्हणता असताना सगळ्यांच्या परी सातत्यात रमेश तवडकर सर पप्सपी म्हणजे त्यांच्यानी 2000 सालात जे चालू केले लोकोत्सव तो सातत्यात सगळ्या खातीर घडे जायला आणि त्याचा रिझल्ट आमकां आता पळोवपाक मेळटा. म्हणजे घडये कदाचित 2000 सालात जो पहिले 40 कंट्री पार्टिसिपेट झाल्लो तो कदाचित 10 वर्षाचो भुरगो आशिल्लो तोच भुरगो आज आमी पळयता की 33 वर्षाचो भुरगो आशिल्लो. आणि हे सगळे करता असताना हांवें कित्याक सांगता तर आमी जेका म्हणटा की ज्याच्या मुशीतल्यान घडला म्हणजे ताचे करियर करपा खातीर सुद्धा आमी सातत्यात पळयताले की पॉलिटिशियन म्हटल्या उपरांत बरेचशे फावटी पॉलिटिशनांक कितें दिसताले कितें तरी कर 5 वर्सांक मारा आनी लास्ट गिमिक्स कर आनी हांव निवडून येयलो काय जालो बाकीच्यांचें कितेंय जावं हे एक धोरण आसताले. ते धोरण बदलून हांव निवडून येवपाक जाय म्हणून राजकारण न्ही समाजात बदल जावपाक जाय म्हणून राजकारण आसा. खंय तरी समाजातले भुरगे घडपाक जाय म्हणून राजकारण आसा. म्हणून हांवें सांगलें तांच्यांनी लोकोत्सव सुरू करताना जो 10 वर्सांचो भुरगो आशिल्लो तो आज 33 वर्सांचो आसतलो. बट तांच्या बरोबर आशिल्ले सगळ्या भुरग्यांचे आपले करियरूय घडला हे तितकेच महत्वाचे आसा. घडये ते शैक्षणीक क्षेत्राच्या बाबतीत आसतले उद्योगाच्या बाबतीत आसतले ह्या सगळ्यांनी वेगवेगळ्या मळाचेर आपले करियर करपाक पावले हे तितकेच महत्वाचे आसा. ह्या पुराय परिसरातल्या भुरग्यांक वेगवेगळ्या करियराच्या क्षेत्रात तांच्यांनी फुडें व्हेले कोण तरी खेळा मळाचेर आसतलो कोण तरी शैक्षणीक क्षेत्रात आसतलो अशा पद्दतीत म्हणून हांव तांचे सातत्यात अभिनंदन करतां. तांच्यांनी नवीन संकल्पना जी लाभयली ती श्रमधाम ही संकल्पना. श्रमधाम ह्या संकल्पनेकूय बी गोंयभर खूब मोठी तांची तोखणाय केली. 22 घरां म्हणजे लोकांच्या श्रम आणि धामातल्यान आम्ही कबाड कष्ट करप आम्हीच पैसे दिवप आणि गावातल्यांनी गावातल्याचे घर बांधप ही संकल्पना आम्ही जसे म्हणता की त्यांच्यानी आपल्या भाषणातल्यान सांगले की गावपण दवरपा खातीर आम्ही काम करपाची गरज असा आणि तेच गावपण आज त्यांच्यानी दवरले. श्रमधाम ह्या संकल्पनेतल्यान त्यांच्यानी जवळपास 22 घरां आपल्या काणकोण ह्या पुराय तालुक्यात बांधली त्याबद्दलही त्यांचे खूप खूप अभिनंदन. अशाच पद्धतीचे त्यांच्यानी म्हटलं की सदोदीत हांव मुख्यमंत्री म्हणून त्यांना सहकार्य पुराय सरकाराचे सदोदीत त्यांना सहकार्य असतले आणि निश्चितरित्या त्यांचे व्हिजन फुडें व्हरपा खातीर आम्ही जे म्हणता की काणकोणाचा विकास फुडें व्हरपा खातीर हांव मुख्यमंत्री ह्या नात्यात त्यांच्या बरोबर असतलो. माननीय मोदीजींचे व्हिजन असा आम्ही सातत्यात म्हणता की विकसित भारत 2047 त्या धर्तीचेर गोयचे व्हिजन आम्ही गोवा 2047 हे तयार करता. पण हांव सगळ्यांकडे मुद्दा म्हणून मागता आम्ही जेव्हा पॉलिटिकली डिसाईड करता आम्ही जेव्हा पॉलिटिकली ठरयता गावचो विकास करपाचो ठरयता शहराचो विकास करपाचो ठरयता जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट ह्यो दोन गजाली त्यातूतल्यान फुडें येता. आणि हे सगळे करता असताना आम्ही सातत्यात वेगवेगळे प्रकल्प आमच्या मतदारसंघात जावचे गावात जावचे आणि हे प्रकल्प कित्याक आमचो विकास जावपा खातीर न्ही हे प्रकल्प कित्याक तर गावातल्या लोकांचो विकास जावचो गावच्या फुडच्या भुरग्यांक खंय तरी बऱ्यो नोकऱ्यो हांगासर क्रिएट जावच्यो जेका आमी म्हणटा की तो ह्युमन रिसोर्स आमी क्रिएट करचो आणि त्या पद्दतीत तांकां फुडें नोकऱ्यो मेळच्यो म्हणून आमी सातत्यात काम करता. बट खंय तरी म्हणजे थोडीशी शक्ती जी वावुरता सातत्यात येयल्ल्या प्रोजेक्टाक विरोध करप. आमी पळयता की हालींच काणकोणांत काणकोण तसो पळोवंक वचत जाल्यार पयलीं मागासलेलो तालुको आशिल्लो पण फाटल्या 8-10 वर्सांक वेगवेगळ्या प्रकल्पा खातीर एक एक स्टेप फुडें वचत आसा. पण होच काणकोण तालुका जर फुडें येतलो आसत जाल्यार समेस्त काणकोण तालुक्यातल्या सगळ्या लोकांक लोकप्रतिनिधी आसतले किंवा बाकीचे समेस्त सगळे सामाजीक कार्यात असलेले लोक आसतले म्हणजे पत्रकार मित्र आसतले हांकां सगळ्यांक आव्हान करता की बऱ्या कामाक बऱ्या प्रोजेक्टाक तुमचे सहकार्य अपेक्षीत आसा आणि तुम्ही सहकार्य केले आसत जाल्यार बाब स्पीकर रमेश तवडकर हांकांय ताकद मेळटली म्हाकाय ताकद मेळटली जेणेकरून गोंयांत बरे प्रकल्प येतले. तुमच्या सगळ्यांचो सहकार्याची अपेक्षा करता. निश्चितरित्या
काणकोणाच्या विकासा खातीर जे विजन बाब रमेश तवडकर पळयतात तांचे विजन पुराय करपाक तुम्ही सगळे जाण ताका तेको व सातत्या दितले हाजी हांव अपेक्षाय करता। आयच्या सुवाळ्याचेर हांव चड उलयना कारण ऑलमोस्ट देड जायत आयला, हाज्या उपरांतूय सत्कार आहा। बट वता वता आसतना एक सांगता, ह्या ही संकल्पना राबयता आसतना सराच्या तकलेंतल्यान वेगवेगळ्यो तांच्यांनी म्हणटा आसतना म्हटलें की हांगासले भुरगे स्किल्ड जावपाची गरज आसा, हांगासर आमकां तांकां ट्रेनींग दिवपाची गरज आसा। स्वयंपूर्ण गोय 2.0 ह्या संकल्पनेच्या अंतर्गत आमी स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग ही संकल्पना जेन्ना मांडटा, आमी स्किलिंग जें म्हणटा आनी रिस्किलिंग आनी अपस्किलिंग जें करपाक सोदता तें सगळ्यांचें, म्हणजे तरणाट्यांचें आसतलें, महिलांचें आसतलें आनी जाणट्यांचें आसतलें। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आतां जी विश्वकर्मा योजना जी हाडली त्यो 18 ट्रेड आमी 18 जातींनी आमी एकदां पळयता आसतना दुसऱ्या दृश्टीकोनांतल्यान पळयता। हांवें 18 ट्रेड कित्याक म्हटलां की ह्या 18 वेवसायीक बंदूंक केन्नाच कोणी आधार दिवंक नाशिल्लो। तुमी मुद्दाम जर काडून पळयचे आसत जाल्यार कोण तरी म्हालो आसतलो, कोण तरी कुंभार आसतलो, कोण तरी चपलां लावपी आसतलो, कोण तरी टेलर आसतलो, कोण तरी फुलकार आसतलो, कोण तरी नुस्त्याकार आसतलो, कोण तरी दुदकार आसतलो, कोण तरी शेतकार आसतलो। तुमी मुद्दामून पळयात, हे जर गेले हांकां आयडेंटिटी आसली काय कितें, हांकां कोणी केन्ना आय कार्ड दिल्लें काय कितें, हांकां केन्ना कोणी तरी खंयच्या सरकारान ट्रेनींग दिल्ली काय कितें, आनी हांकां खंयच्या बँकेन गेल्यार तुका लोन दिता म्हणून सांगलेलें काय कितें ना। म्हणून हांवें म्हटलें की आमी जेन्ना अंत्योदयचो विचार करता तेन्ना ह्या 18 ट्रेडीचोय विचार केला, आनी ह्या 18 ट्रेडीचो विचार केला आसतना तुमी रजिस्टर्ड करात, तुमकां आमी आय कार्ड दित। आदर्श युवक संघ आयोजित 23व्या लोकोत्सवाचें उद्घाटन आज सकाळीच माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या उपस्थितीत जालें, तशेंच विशेष अतिथी म्हणून उत्तर प्रदेश राज्याचे सभापती उपस्थित आशिल्ले, अन्य आमदार, मंत्री, बाकी सगळे ह्या भागातले पंच, सरपंच हांचीय उपस्थिती आशिल्ली। की दर वर्षा प्रमाणे आमचो एक कन्सेप्ट जो आसा तो आमी फुडें व्हरत आसा, तो काणकोण हें सांस्कृतीक हब जावचें, जेणे करून की गोंयची ग्रामीण संस्कृती, ज्यो परंपरा, ज्यो बरी रिती रिवाजी आसात ह्यो गोंयच्या किंवा देशातल्या किंवा अन्य लोकां समोर पावच्यो, त्याच म्हणून प्रयत्न आसा। काम खूब कठीण आसा आनी हें कठीण काम आमकां जे आमचे समविचारी लोक आसात हांच्या माध्यमांतल्यान फुडें व्हरपाचें आसा, आनी त्यामुळे फाटल्या वर्सा लोकांनी आमकां भरपूर रिस्पॉन्स दिल्लो, ह्याय वर्साक आमकां तसो रिस्पॉन्स आतां उद्घाटन म्हणून मेळ्ळो आसा। फाल्यां परवाय लोक खूब मोठ्या संख्येन येतले, त्यामुळे हांव ज्या तरेन आमकां लोकांचो रिस्पॉन्स मेळटा त्यामुळे कार्यकर्ते जांकां बाकी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करता, आणि फाल्यां आनी परवां हो लोकांचो अदीक जैतवंत जावपा खातीर की गोंयभरांतल्या लोकांनी ह्या उत्सवाक येवचें आनी आमचे जे कार्यकर्ते आसात जे आनीक दीस अथकपणे काम करता त्यांच्या फाटीचे तरेन थाप मारची, आणि हो जो मूळ उद्देश आसा ग्रामीण संस्कृती राखपाच्या दृश्टीन आम्ही प्रयत्न करता तो फुडें व्हरपाक दृश्टीन सबंद गोंयभरच्या ज्या वेलविशर शिक्षणच्या आमकां सगळ्यांनी साथ घालता की आमी सगळे गोंय आज जे प्रतिमा जी देशभर किंवा जगभर आसा ती प्रतिमा एक ते गोंय न्ही एक पूर्णपणे सांस्कृतीक सभ्यतेचे ग्रामीण किंवा आदर्शवादाचे गोंय जगा समोर येऊची ही आमची अपेक्षा। यावेळी तुम्ही ठिकठिकाणच्या ग्रामीण कलाकारांचा गौरव केला, वेगळे ॲक्टिव्हिटीज होती, कसा रिस्पॉन्स? मी आतापर्यंत असं नाही गेले साधारण महिनेभर की पूर्ण पेडणेपासून काणकोणपर्यंत जे आसा सबंद 2000 जे कलाकार आसा तांचो सन्मान करप आणि आदर्श युवक संघाचो जो संस्कृती रक्षण आणि सांस्कृतीक हब करपाचो कन्सेप्ट किती हे ताजे पर्यंत सारखी व्यवस्थित पावचे आणि त्याने करून केन्ना तरी ताणे ह्या कार्यक्रमात उपस्थित राहून आमकां एक जे बळ आसा ते दिवचे ह्या कल्पनेंतल्यान आम्ही तो सुरू केलो, पण आमकां भरपूर रिस्पॉन्स मिळलो, म्हणजे अप्रतिम, म्हणजे बेळगाव सारख्या भागांक रिस्पॉन्स मेळ्ळो, आमकां जोर्डा भागांक रिस्पॉन्स मेळ्ळो, कारवार भागांत, म्हणजे गोंय भायर सुद्दां जे आसा ना आमकां रिस्पॉन्स ह्या कल्पनेंत मेळ्ळो। 23 वर्ष झाली लोकोत्सवाला, सरकारकडनं कशा प्रकारचं सहकार्य अपेक्षित होतं? सरकारने कसं असतं की हा विषय आहेत ना की मी बऱ्याच आधी मंत्री असताना तसा एक विषय केला होता की सरकार मान्य असा लोकोत्सव व्हावा असे असे, नंतर बऱ्याच विचारवंतांनी सांगितलं की सरकार मान्य झाला सरकार ही बदलत राहणार, मुख्यमंत्री बदलत राहणार, आणि त्यामुळे
तो सरकार जो आमचा कन्सेप्ट नाही राहणार, म्हणजे मूळ जे कार्यकर्ते आहेत काम करतात त्यांचा तो विचार नाही राहणार, म्हणजे तो भलतीकडे भरकडे जाणार. अशा वेळी सगळ्यांनी नंतर ठरवलं की सरकारची मदत आपण घेऊ पण आमचे स्वतंत्र आयडेंटिटी त्याच्यामध्ये असू दे. अशा आत्तापर्यंत आपण सरकारचा मदत घेतो आणि सरकार जी ज्या ज्या खात्यातून आम्हाला जी अपेक्षित मदत दिली जाते आणि त्याच्यातून आणि बाकीच्या अन्न आपण कंट्रोल करतो आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या सहयोगाने हे सगळं चाललेलं आहे. हे ग्रामीण कलाकार ग्रामीण उत्पादक आहेत. 3 दिवसाचा लोकोत्सव झाल्यानंतर पुढे त्यांना त्यांच्या बाजारपेठेला बाजारपेठेमध्ये एक कसं असतं की मुळात हा कन्सेप्ट आम्ही एवढा सुरू करण्यासाठी मागच्या 1 दिवसा की बऱ्याच वर्षामध्ये 50 वर्षाआधी किंवा 40 वर्षाआधी की लोक पिकवत होते पण ते बाजारामध्ये विकायला बसणे किंवा तो कन्सेप्ट त्यांना माहीत नव्हता, म्हणजे कोणाला तसा फ्रीमध्ये देत होते, म्हणजे पैशाची उलाढाल होत नव्हती. आम्ही हा कन्सेप्ट सुरू केल्यानंतर सुरुवातीला आम्ही त्यांना कन्सेप्ट सुरू करत असताना 500 रुपये द्यायचे. आज ट्रायबल वेलफेअर खात्यातून आम्ही योजना घालून घेतली आणि या सगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना बसायलाच आणि त्याच्या सगळ्या म्हणजे विकवते न विकवते विक्री होतेच पण त्यांना एक 5-6 हजार रुपये 2-3 दिवसांमध्ये मिळतात. ते सगळे येतात आणि त्याचा याचा भाग म्हणून कसं नाही ते रोड साईडला किंवा मडगाव वगैरे सिटीमध्ये जाऊन ते बसतात आणि त्याचा म्हणजे परिपाक म्हणजे काही लोक तर परमनंट माल मार्केटर असतात आणि त्यांची म्हणजे साधारणची महिन्याला त्यांची कमाई 40,000 ते 50,000 असतात असं त्यांनी ते सांगतात. म्हणजे ह्याचा फायदा हा झालेला म्हणजे अवेअरनेस आहेत ना क्रिएट होतो आणि त्यांच्यामध्ये आत्ता ज्या असलेल्या बाजारपेठेमध्ये जे आपले माल विकण्याची त्यांची एक तयारी त्यांनी ठेवलेली आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लास्ट इयर अँड या वर्षी? दरवर्षी एक त्याचे आहे म्हणजे कसं असतं कसं असतं आता मी ह्या लोकांचं जातकच की तो बरो कसं जावपाक जाय की ह्या वर्षात किती चुकले आमचे आधी साहेब नोंदणी करतात सारखे आणि फुडल्या वर्षात ती कोणाची रिस्पॉन्स दिवपाक जाय म्हणजे कार्यकर्त्यापासून म्हणजे एखादो कस लावणार कार्यकर्तो त्याचेर 100% जबाबदारी दिल्यानंतर तो आणि बरं जाऊ शकता. म्हणजे तो जबाबदारी दिता आणि तो स्वतःच्या आयडिया काढता आणि तो पुढे वता. काय वेळाचे असे असता की एखादी जबाबदारी घेता पण तो 100% निभावू शकता म्हणजे ती रिप्लेस करपा खातीर असं नाही आमकां ताजे मदत जाता आणि त्यामुळे दर वर्षा असे रेक्टिफिकेशन आम्ही करत होता आणि आमचे आदर्श ग्राम असा न्ही परमनंट आमकां सेंटर ओपन करपा जाता. म्हणजे आमची कल्पना आसा की 2025 असा न्ही की 1-2 लोकांक रावपाची वेवस्था बाकीचे गोवन कल्चर शिकपाची वेवस्था ते आसतली आणि त्याच प्रयत्न असा आमचो. त्यामुळे केवळ सरकारच्या वतीने असे न्ही आम्ही आमच्या हातल्यान सगळ्यांनी उभी करपाचे असा आणि स्व सरकारचे प्रोजेक्ट न्ही आमचो ओन प्रोजेक्ट असा आणि त्यामुळे ते खूप स्पीडीन वचो ना की हळूहळू आमकां करचें पडटा. म्हणजे आमकां आत्तापर्यंत आंबोवपाक 23-22 वर्स जाले 23 वर्स पुढे घडयेक आनी 5 वर्स वतली कांय हरकत ना पूण ते सत्यान हाडूंक आमी शकता. सर ताका रेक्टिफिकेट करपाक सांगतो मागीर खंयचो प्रोडक्ट आतां कशें आहा दर वर्सा तांकां आमी तांची मिटींग घेता खंयचे प्रोडक्टा खातीर मागणी आसा कितें आसा हें आसा ताजें कशें अवेरनेस करपाचें. आतां समजा मेडिसिनल प्लांटाचे तुम्ही वापरून गेले जात नाही तातूंत मध्ये प्रचंड सुधारणा दिसता त्याचे पॅकिंग पासने ते ॲडवर्टायजमेंट पासने ते आपली मालाची विक्री करपाक जे असते पब्लिसिटी करता न्ही ताजे मध्ये ते सुधारणी करत असतात. त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर केला ते दिता वर्षभर तुमचे लोक येतात आणि काय जर म्हाका फाटले काही दिवस वर्षां जाले एक विवाह असं ना तो एक्सपायर झालो तो म्हाका सांगतलो की दर वर्सा तुम्ही आपले 1-2-3 लाख रुपया लाडा रक्कम बरो बनवू शकली खंय असं म्हणजे झाडाची पालां ताजे पारंपरीक ज्ञान आणि त्या नाण्याचेर जर ताका 2-3 लाख रुपये ताका मेळटा जायत न्ही सामान्य माणूस आसा न्ही की ताजे जमेची बाजू न्ही ती ताका खंय तरी एक व्यासपीठ हे व्यासपीठ ताका बऱ्याक पडटा. स्टॉलांनी आम्ही कशें आसा स्टॉलांक वाड आसना हाज्याकडे डबल जावपाक लोक डिमांड आसता पूण आमकां जाग्याच्या अभाव आसा आमी जितले जाग्यार शक्य आसा तितलेच करता पूण अशें लोकांचो डिमांड आसतना डबल जाय. पणजेन बी व्हरपाची कितें शक्यता आयकला हो आमच्या आतां जे नॅशनलाचे आर्टिस्ट आयले आसा तांचे आगोंद आमची एक स्क्रीन आसा पावळे आसा तशेंच लोलयें आसा म्हणजे स्थानीक लोकांनी हाचे कलेचे आदान प्रदान जावचे म्हणजे त्याय लोकांक जे लोक हांगा पावना तांकांय लोक ताजो अनुभव मेळचो अशें हें आसा. आमी एक गजाल कशें आसा एक आतापर्यंत जे आसा न्ही गव्हर्मेंट सर्वंट आसले आसून आमच्या सामाजीक मोमेंटाक जे आसा न्ही जे लोक आमकां मदत करता एक किंवा आमकां जरी मदत केल्ला की समाजांतल्या तांची संवेदनशीलता दीस पडटा
म्हणजे खरे बरे ऑप्शन म्हणजे किंवा सॉरी की त्या त्यांचा मी फेलिसिट करतो.